वाईटी परिवार, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरे तृप्ती इंगडे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आणि आज आहे 9 डिसेंबर 2023, शनिवार आहे आज। आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे बंजारा रेसिपी पाहणार आहोत, बंजारा मसाला राईस पाहणार आहोत। जर तुम्हाला हा बंजारा मसाला राईस शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीला वळूयात। मोड आलेले हे असे काळे उडीद आहेत। आपण जसं मटकीला मोड आणतो ना तसेच हे काळे उडदांना मोड आणलेले आहेत। पहा आता पहा, इथे गॅस चालू करून मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। कुकर तापून दिल्यावरती 3 पळ्या मी ह्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे। तेल गरम झाल्याच्यानंतर फोडणीला आपल्याला जिरं घालायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे, तसेच तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता घालायचा आहे, लवंग, मिरे आणि स्टारफूल आपल्याला फोडणीला घालून छान असं खमंग ही फोडणी परतून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला यानंतर आपल्याला बंजारा मसाला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। आता हा बंजारा मसाला कशा पद्धतीने बनवला मी हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला तसं कमेंटमध्ये कळवा, मी नक्की हा बंजारा पद्धतीचा मसाला कशा पद्धतीने बनवला जातो ते तुम्हाला सांगेन। पहा आता हा बंजारा मसाला छान असा परतल्याच्यानंतर मोड आलेले हे काळे उडीद आहे हे आज मसाल्यामध्ये फोडणीला घालायचे आहेत। त्याच्यानंतर 2 मिनटं परतून भिजत घातलेले हे राईस आहे। मी इथे दिल्ली राईस यूज केलेला आहे, तुम्ही कोणताही राईस ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। आता हे सर्व आपल्याला 2 ते 3 मिनटं छान असं खमंग परतून घ्यायचं आहे। छान असं 2 ते 3 मिनटं खमंग परतून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे ती म्हणजे आवळ्याची चटणी ॲड करायची आहे। आणि पुन्हा हा राईस 2 ते 3 मिनटं छान असा खमंग परतून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सॉल्ट ॲड करायचं आहे चवीनुसार आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हळद आणि हिंग ॲड करायची आहे। लाल तिखट ॲड करून छान असं पुन्हा 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे। पहा आपण ज्या पद्धतीने हा बंजारा मसाला राईस करत आहोत ना ह्याच पद्धतीने जर तुम्ही बंजारा मसाला राईस केला ना तर पहा खूप अप्रतिम उत्कृष्ट असा हा बंजारा मसाला राईस होतो। पहा आणि आता ह्याच्यामध्ये आपण मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। 1 वाटी तांदूळाला जवळजवळ मी 2 वाट्या पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। पहा आणि त्याच्यावरती छान अशी खमंग हिरवीगार सुंदर अशी ही कोथिंबीर पेरून आता झाकण लावायचं आहे ह्या कुकरला आणि 2 शिट्ट्या ह्याला होऊन द्यायचे आहेत। आणि 2 शिट्ट्या झाल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे, कुकर थोडासा थंड होऊन द्यायचा आहे। आणि कुकर थंड थोडासा झाला की काय करायचं आहे की जो आपण बंजारा मसाला राईस आहे ना ह्याची वाफ जाऊन देण्यासाठी आणि हा मोकळा फडफडीत होण्यासाठी ना छान असा वर खाली असा सुंदर असा एकजीव करून घ्यायचा आहे। आणि पुन्हा ह्याच्यावरती 1-5 मिनटं ताट ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा बंजारा मसाला राईस सर्व करण्यासाठी घ्यायचा आहे। पहा पहा गाईज अशा पद्धतीने हा बंजारा मसाला राईस आपला हा तयार झालेला आहे। या बंजारा मसाला राईसमध्ये मी 1 वाटी राईस घेतलेला आहे आणि 2 वाट्या पाणी ॲड केलेलं आहे। पहा कारण आपण आहे ना हा कुकरमध्ये शिजवलेला आहे त्याच्यामुळे 1 वाटी राईसला 2 वाट्या पाणी हे व्यवस्थित असं होतं। पहा आणि आपला हा राईस अजिबात गिचका होत नाही, सुंदर असा हा मोकळा फडफडीत हा बंजारा मसाला राईस होतो। तर पहा आता हा बंजारा मसाला राईस मी कांदा, हिरवी मिरची आणि पापडासोबत असा हा अशा पद्धतीने हा सर्व करत आहे। तर गाईज कशी वाटली तुम्हाला आजची ही बंजारा रेसिपी, बंजारा मसाला राईसची रेसिपी? आवडली का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला जर असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरे तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। आणि हो, ज्यांनी आधी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, हॅव अ गुड डे। सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ रहा।